नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या होणारा SYBA सायकॉलॉजी 216 हा जो पेपर आहे याचे मी IMP क्वेश्चन्स तुम्हाला आज सांगणार आहे, ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो, इथे बघा, तुम्हाला मी IMP क्वेश्चन सांगणार आहे. माझ्याकडे जवळपास 3 ते 4 प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे आपल्या ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्ले स्टोरला तुम्हाला सर्च करायचं आहे परीक्षेत अभ्यास किंवा A2 Talk, ठीक आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, याचे IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे जे उद्याच्या पेपरमध्ये येऊ शकतात असे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला मी काही सांगतो IMP क्वेश्चन्स. यापैकी बघा मित्रांनो, इथे बघा, पहिला प्रश्न आहे आपल्याकडे, अवधान दोलनाचे अवधान निष्पंदन वैशिष्ट्य स्पष्ट करा. आकृती व आधारभूमी यातील फरक स्पष्ट करा, ठीक आहे. आकृती व आधारभूमी यातील पूरक संबंध स्पष्ट करा. तर हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, हा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे, ठीक आहे. अध्ययनावर परिणाम करणारे कोणतेही 5 घटकांचे महत्त्व विशद करा, ठीक आहे. अध्ययनावर परिणाम करणारे कोणतेही 5 घटक, ठीक आहे. तर हे हा देखील तुम्हाला प्रश्न वाचून घ्यायचा आहे, हा प्रश्न उद्या येऊ शकतो, ठीक आहे. नंतर आहे, अभिजात आणि अभिसंदनातील प्रमुख संज्ञा स्पष्ट करा, ठीक आहे. हाही तुम्हाला प्रश्न वाचून घ्यायचा आहे. नंतर खाली आपण स्मृतीच्या विविध अवस्था विशद करा. स्मृतीच्या कुठल्या कुठल्या अवस्था आहेत ते तुम्हाला बघायचं आहे आणि लिहायचं आहे. स्मृती संकटनाचे प्रकार स्पष्ट करा. स्मृतीवर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न 100% पडणार आहे, ठीक आहे. परिणामकारक अध्ययन पद्धतीचे नावे लिहून वितरित आणि अवितरित पद्धतीचा सविस्तर स्पष्ट करा. भाषा आणि विचार यांचा संबंध सविस्तर स्पष्ट करायचा आहे, हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. सर्जनशील विचार म्हणजे काय आणि सर्वसामान्य लोकांना अभिप्रेत असणारा सर्जनशीलतेचा अर्थ स्पष्ट करायचा आहे तुम्हाला, लिहायचा आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचा आहे, ठीक आहे. नंतर खाली बघा अजून कुठला आहे, अनुवंशाची व्याख्या देऊन अनुवंशाच्या जीवशास्त्रीय अर्थ स्पष्ट करा. अनुवंश हा टॉपिक तुम्हाला वाचून घ्यायचा आहे, ठीक आहे. बुद्धिमत्तेची व्याख्या लिहून चार्ल्स स्टीपरशन यांनी द्विघटक सिद्धांत स्पष्ट करा. मतिमंदाचे प्रकार विशद करा, ठीक आहे. मतिमंदाचे कुठले कुठले प्रकार आहेत ते तुम्हाला विशद करायचे आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे, ठीक आहे. फ्राईडच्या व्यक्तिमत्व रचनेचे घटक स्पष्ट करा. फ्राईडवरती तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. प्रेरणाचक्र म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर बघा, याच्यामध्ये इतरांच्या उपयोगी पडण्याचे कोणते फायदे होतात, ठीक आहे. इतरांच्या उपयोगी पडण्याचे कोणते फायदे होतात हे तुम्ही मनाने लिहू शकता, ठीक आहे. आणीबाणी प्रक्रिया म्हणजे काय हे देखील तुम्ही सांगू शकता. काही इथे तुम्ही उदाहरणसुद्धा देऊ शकता. शारीरिक समस्थितीची कल्पना सुधारण स्पष्ट करा, हे देखील तुम्ही तुम्हाला वाचून घ्यायचं आहे तुमच्या पुस्तकामधनं, त्यामध्ये तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे. समोर बघूया आपण अजून कुठला प्रश्न आहे आपल्याकडे. प्रेरणा म्हणजे काय जसं आपण अगोदर सांगितलं, हा प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे आणि हा तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये 100% येऊ शकतो. भावना म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. स्मृतीची व्याख्या आहे तिथं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. समस्या म्हणजे काय ते सांगून समस्या परिहाराची कोणतीही 3 तंत्रे स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्ही मनाने लिहू शकता, वाचून घेतलं तरी चांगलं राहील, ठीक आहे. नंतर बघूया आपण समोर, विस्मरण म्हणजे काय हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. बुद्धिमत्तेचे प्रकार तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. नंतर बघा समोर कुठला आहे, भाषा विकासावर परिणाम करणारे घटक हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. व्यक्तिमत्वाचे 4 महत्त्वाचे पैलू, ठीक आहे. पैलू जे कुठले कुठले पैलू आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. विचार करणे म्हणजे काय ते देखील लिहायचं आहे. समोर बघूया आपण अजून कुठलं आहे आपल्याकडे, भयंगड भूमीचा ही संकल्पना स्पष्ट करा. भयंगड म्हणजे काय, ठीक आहे. भूमीचा ही संकल्पना स्पष्ट करायची आहे. मानवी जीवनातील सर्जनशीलतेचे महत्त्व हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. एवढे हे प्रश्न आहेत मी जे सांगितले तेवढे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे, ठीक आहे. अजून बघूया आपण यामध्ये, प्रेरणा म्हणजे काय झालेलंच आहे. समस्या परिहारातील 2 तंत्रे विशद करा. हे तुम्हाला दोन्ही प्रश्न वाचून घ्यायचे आहे. प्रेरणा व भावना यातील 2 साम्य उदाहरण, भावना म्हणजे काय, ठीक आहे. परत परत प्रश्न आले हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. संघर्ष प्रकार थोडक्यात तुम्हाला लिहायचा आहे. नंतर बघा, भावनांचे हानिकारक परिणाम कुठले आहेत ते स्पष्ट करायचं आहे. स्मृती म्हणजे काय हे देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. संकल्पना म्हणजे काय हे देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, ठीक आहे. एकदम सोपे सोपे प्रश्न आहे, तुम्हाला फक्त वाचून घ्यायचं काम आहे. अजून बघूया आपण 2-3, पालक ह्या नात्याचे शिक्षा व पारितोषिक यांचा समतोल वापर कसा करू शकता. पालक आणि, ठीक आहे, शिक्षा, पालक ह्या नात्याचे शिक्षा हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. बुद्धिमत्तेची व्याख्या जसं ती आपण तुम्हाला अगोदर सांगितलं ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. व्यक्तिमत्वाची व्याख्या देखील तुम्हाला वाचून घ्यायची आहे. भावनिक आरोग्य म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. हे 100% उद्याच्या पेपरमध्ये येणार आहे. सर्जनशील व्यक्तींची कोणती 5 लक्षणे हे तुम्हाला मी सांगितलं. प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणेवर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न येणार आहे, ठीक आहे. प्रेरणेची व्याख्या वगैरे तुम्हाला विचारली जाऊ शकते, तर ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. भ्रम व विभ्रम यातील कोणतेही 5 भेद तुम्हाला लिहायचे आहेत. भावनेची व्याख्या सांगितलं. समस्या परिहरण, ठीक आहे, हे असेल सांगितलं आहे तुम्हाला. भोक्ता हानू आणि इतर ह्या 3 ही प्रेरणावर सामाजिक व मानसिक घटकांचा कसा प्रभाव पडतो ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. आत्मविस्तारपण, ठीक आहे. विद्यांत कल्पना, स्मृती सुधारण्याची अवधान विस्तार म्हणजे काय, ठीक आहे. हे तुम्ही नाही वाचलं तरी चालेल,
मी जवळपास तुम्हाला आतापर्यंत 10 ते 15 प्रश्न महत्त्वाचे सांगितलेले आहेत, ते सगळे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत, ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला जर का समजा ह्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करू शकता, परीक्षेत अभ्यास ए टू टॉक, ठीक आहे. यावर तुम्हाला होम असाइनमेंटचीसुद्धा उत्तरं दिलेली आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता, लिहू शकता, ठीक आहे. तर अशा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.